नमस्कार, मी योगिता विले. योगिताज किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रेसिपी झटपट सांबार. त्यासाठी लागणार आहे 1/2 कप. आपण इथे मूग डाळ घेतलेली आहे. 1/2 कप पेक्षा थोडस जास्त, म्हणजे 1/3 कप आपण इथे तूर डाळ घेतलेली आहे. 1 कांदा घेतलाय बारीक कट केलेला, 1 मोठा टोमॅटो घेतलाय बारीक कट केलेला, 1 बटाटा घेतलाय मोठे तुकडे करून अशा प्रकारे, 1 वांगं घेतलंय बारीक कट करून, शेवग्याची शेंग घेतली आहे अशा प्रकारे तुकडे करून, चिंच, गूळ 1 टेबलस्पूनपेक्षा थोडंसं जास्त घेतलं आहे आपण या ठिकाणी, त्यानंतर हळद घेतली आहे 1/2 टीस्पून, आपला हिरवा मसाला जो मालवणी मसाला आपल्याला दाखवला आहे तो घेतलाय आपण 2 टीस्पून, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीप्रमाणे. फोडणीसाठी आपण घेतलंय मोहरी 1 टीस्पून, कढीपत्ता 1/2 टीस्पून, मेथी दाणा, हिंग. तुरडाळ आणि मुगडाळ आपण स्वच्छ धुवून 1/2 तास आपण भिजत ठेवलेली, त्यात आपण आता ही आपली हळद घालायची आहे. दुसरा 1 कुकरचा डब्बा घ्यायचा आहे आपल्याला, त्यात आपण आपलं वांग, त्यानंतर बटाटा, टोमॅटो, कांदा आणि शेवग्याची शेंग हे सगळं एकत्र घालायचंय. आणि हे दोन्ही आपल्याला कुकरला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्या. आपण पातेलं गरम करून घेतलंय. 1 टेबलस्पून आपण तेल घालणार आहोत. आता आपण कढीपत्ता, मोहरी, मेथी, सुकी मिरची घेतली आपण आणि हिंग, त्यात आपण आपला हा हिरवा मसाला, सांबर मसाला, आपण जी डाळ होती ती आपण कुटून घेतली आहे, डाळ ती घालणार आहोत आपण इथे. बाकी ज्या आपण शिजवून घेतलेल्या होत्या भाज्या त्या आपण घालणार आहोत. आपण चिंचेचा आपण पोळ करून घेतला या ठिकाणी, तो घालणार आहोत. चवीप्रमाणे मीठ, आपण सांबार मध्ये थोडी कोथिंबीर घालणार आहोत आणि गॅस स्लो करून आपण 1-10 मिनिट सांबार उकळून घेणार आहोत झाकण ठेवून. 10 मिनिटं झालेली आहे, आपल्या सांबारला छान उकळी आलेली आहे आपण बघू शकतो, छान थिकनेस आलाय त्याला. आपण डाळ मिक्सरला वाटून घेतली आहे त्यामुळे अशा प्रकारे आपली डाळ, आपलं सांबार छान झालंय. आता आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढू. तुम्हाला ही सांबारची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला हव्या असतील तर युगिताज किचनला नक्की सबस्क्राईब करा.